नाले जे नैसर्गिक मार्ग पाण्याचे होते ते बुजवले गेलेले आहेत आणि चुरण्यासारखं गाव जे मागचे 125 वर्षापासून गाव आहे तिकडे पाण्याचा निचराचा कधीच प्रॉब्लेम नव्हता। अशा ठिकाणी मागची 10 वर्ष आपण बघतो की वारंवार पाणी साचलं जातं आणि एकदा पाणी साचलं की 10 ते 15 दिवस तिकडे पाणी तसंच राहतं। हा फार मोठा प्रश्न आहे। स्थानिक लोक आहेत, नवीन मायग्रेशनचा विषय असता तर गोष्ट वेगळी, स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आम्ही आज रास्ता रोकोचं आवाहन लोकांना केलं होतं, त्यामध्ये प्रशासनाकडून आम्हाला थोडा वेळ पाहिजे असं सांगितलं गेलं, परंतु आम्हाला लोकांना आवाहन करायचं। नमस्कार, टॉप 10 महाराष्ट्रमधून मी निलेश आणि मी यावेळेला उपस्थित आहे वसई पश्चिम येथे। सुंदर अशी आपली वसई, हरित वसई ज्याची ओळख, पण यावर्षी सालाबादप्रमाणे पूर्ण वसई पाण्याच्या खाली आपल्याला पाहायला मिळत आहे। असाच एक आवाज काँग्रेसमार्फत वसई विरार शहर जिल्हा चे जिल्हा अध्यक्ष माननीय अनिल अलमेडा साहेब, चुरणा गाव जे 100 ते 150 वर्षापासून त्या गावाची स्थापना आणि महानगरपालिका 2009 पासून स्थापन होण्यापासून आत्तापर्यंत अख्खं गाव पाण्याने जलमय झालेलं आहे, याच विषयावर काँग्रेसनी एक आंदोलन छेडलेलं आहे। समजून घेऊया अलमेडा साहेबांशी की नक्की आंदोलन करावं लागतं आहे का आणि काय गरज पडेल या युगात आंदोलन करण्याची। अनिल साहेब नमस्कार। साहेब, आपण ज्या जगात राहतो आहे आणि ज्या युगात आपण जगतो आहे, आजही आंदोलन करण्याची गरज पडते काँग्रेसला वसई विरारमध्ये, काय सांगाल आपण? नमस्कार, मी अनिल अलमेडा, जिल्हाध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस। आपल्याला माहिती आहे की वसईमधील लोकसंख्या मागच्या 10 वर्षात जवळजवळ 30 लाखाच्या घरात पोचलेली आहे आणि वसईमध्ये होणारं कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनऑथराईज कन्स्ट्रक्शन जास्त, म्हणजे रूम्स बनवणं, त्याची हप्तेबाजी करणं, टक्केवारी देणं, ह्यामुळे रिझर्वेशन प्लॉटमध्ये देखील कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि अशा कन्स्ट्रक्शनमुळे काही काही नाले जे नैसर्गिक मार्ग पाण्याचे होते ते बुजवले गेलेले आहेत आणि चुरण्यासारखं गाव जे मागचे 125 ते 150 वर्षापासून गाव आहे जिकडे पाण्याचा निचराचा कधीच प्रॉब्लेम नव्हता, अशा ठिकाणी मागची 10 वर्ष आपण बघतो की वारंवार पाणी साचलं जातं आणि एकदा पाणी साचलं की 10 ते 15 दिवस तिकडे पाणी तसंच राहतं। हा फार मोठा प्रश्न आहे। स्थानिक लोक आहेत, नवीन मायग्रेशनचा विषय असता तर गोष्ट वेगळी, स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आम्ही आज रास्ता रोकोचं आवाहन लोकांना केलं होतं, त्यामध्ये प्रशासनाकडून आम्हाला थोडा वेळ पाहिजे असं सांगितलं गेलं, परंतु आम्हाला लोकांना आवाहन करायचं आहे। वसईमधील अनेक सलग भागामध्ये जो खोलगड भाग आहे तिकडे पाणी साचलेलं आहे आणि फक्त चुरणा गावातच नाही तर पंचवटी नाका आहे, आनंदनगर आहे, जिकडे आदिवासी वस्ती आहे, अशा अनेक ठिकाणी वसईच्या असंख्य ठिकाणी पाणी साचलेलं आहे। इलेक्ट्रिक पोल तुटायला आलेले आहेत, अगदी धोकादायक जीवन वसईतल्या नागरिकांना जगायला लागते। वसईच्या सत्ताधारी जे आहेत त्यांनी देखील मागच्या वर्षी आपल्याला सर्वांना आश्वासन दिलं होतं की ह्या वर्षी पाणी साचणार नाही, करोडो रुपये शासनाचे खर्च करून देखील ह्यांना मार्ग मिळत नसेल, म्हणजे याचा अर्थ नियोजन शून्य आपल्याकडची डेव्हलपमेंट चालू आहे। चुरण्याच्या गावाच्या आजूबाजूला जी डेव्हलपमेंट चालू आहे आणि जे भराव केलेले आहे, नैसर्गिक नाले भरलेले आहेत, त्यामुळे तिकडे पाणी साचतं आणि पंप लावून पाणी काढण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे। आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे। कदाचित प्रशासनाला आज वेळ देण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करू, कार्यकर्त्यांना आवाहन करू की आज तुम्ही थांबा, परंतु लवकरात लवकर प्रशासनाकडून आम्हाला आश्वासन पाहिजे की किती दिवसात तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहेत। निरीसारखी एजन्सी शासनाकडून अपॉइंट केली गेली, त्याची कारवाई सुरू आहे, परंतु जर महाराष्ट्र शासनाकडून त्याला आवश्यक फंड दिला गेला नाही तर अशीच वसई येणाऱ्या काळात पाण्यामध्ये बुडणार आहे, स्थानिक लोकांना त्रास होणार आहे। जवळजवळ 3 लाखाच्या आतमध्ये स्थानिक लोकांचं मायग्रेशन लोकसंख्या होती आणि मागच्या जवळजवळ 15 वर्षामध्ये जी 30 लाखाच्या घरात गेलेली आहे आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांनी नियोजन जर व्यवस्थित केलं असतं, जे रिझर्वेशन आहेत आणि शाळांच्या प्लॉटमध्ये देखील ग्राउंडमध्ये देखील अनऑथराईज बांधकाम झालेलं आहे आणि याची टक्केवारी वसुली सर्व ठिकाणी केली जाते, हा मूळ मुद्दा आहे। त्याच्यामुळे ह्याच्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही। येणाऱ्या काळात अनऑथराईज कन्स्ट्रक्शन तोडणं, रिझर्वेशन प्लॉट ओपन करणं, नाले जे बुजलेले आहेत ते ओपन करणं आणि निरीच्या अहवालाप्रमाणे अंमलबजावणी करणं ही आमची काँग्रेसची मागणी असणार आहे आणि ह्यासाठी सर्व लोकांना आव्हान आहे की आपल्या अडचणी, पावसाळ्यामधील अडचणी, इतर बेसिक सुविधांच्या अडचणी ज्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या। काँग्रेस तुमच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी काँग्रेसची आहे, काँग्रेस पक्षाची आहे। नानाभाऊ पटोळे ह्यांनी महाराष्ट्रामध्ये
जी एक लोकांमध्ये ऊर्जा दिलेली आहे, जी राहुलजी गांधी आणि भारत जोडो यात्रेने जे नवीन ऊर्जा कार्यकर्त्यांना दिलेली आहे, नवीन एक संदेश लोकांना दिलेला आहे, प्रेमाचा संदेश दिलेला आहे, त्या आधारे सर्वसामान्य लोकांना वसईत देखील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांची कामं केली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांचं रोजचं जीवन सुसह्य कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद साहेब. हे होते वसई विरार शहर जिल्हा अध्यक्ष माननीय अनिल अलमेडा साहेब. हा प्रश्न जनतेचा आहे आणि जनतेनेच रोडवर यावं. कुठेतरी प्रशासनाने जे पाणी साचलेलं जे पाणी याचा जो निचारा करत आहे हा निचारा तात्पुरती न करता परमनंट सोल्युशन द्यावं असं अनिल अलमेडा साहेबांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन सचिन बरोबर निलेश, वसई.